आमचे मावळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्माण करता सोन्याचा नांगर फिरवला होता. आज आमच्या चालू मालावर नांगर फिरून गेले दंग करते. त्यांना समजलं नाही शेतकऱ्यांचे कॅरेट का फेकावे, गाडीवाल्यांच्या गाड्या का तोडाव्या, या सरकारला समजत नाही काय जातीवादी दंग. अरे सगळी मानवता मानवता आपण एक आहे. छत्रपती हे 98 कोळी सगळ्या समाजांचे राजे होते. त्यांची आज विटामर हराम खोरा लाज नाही वाटल्या, समजलं नाही कोणाला. आणि इथं येऊन आमच्याच गाड्या फोडल्या. आम्ही फोडले, आम्ही केलंय का ते नुकसान? आम्ही फाडलाय का तो? असं आज माझं एवढं नुकसान झालंय, माझी गाडी सुद्धा फोडली यांनी. हो ते नुकसान म्हणजे मी सगळं काही केलं असं वाटतंय मला. आज मी अपराधी का या गोष्टीचा? प्रत्येक वेळेस आमच्याच गाड्याचा कोणताही दंगा उद्या हो तुम्ही सगळ्या गाड्याच फोडणार. गाडी कशाला फोडता? एखाद्या खासदाराच्या जाऊन मुंडकं धरा त्याला मारा, तुम्ही आमदाराला मारा, एखाद्या कंपन्या जाळा. आम्ही त्याला काही म्हणत नाही, त्यांचं काहीही होणार नाही. पण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं, प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच डावलं जातं. मागं शेतकऱ्यांना कोणताही भाजीपाला भाव नाही. आज हा टमाटा उद्या सकाळी किती विकला असतं? 70 रुपये कॅरेट विकला असता. शेतकऱ्याला काय अपेक्षा होती? 30-40 रुपयाची ती सुद्धा यांनी आरामखोरांनी खाऊन घेतली. दंगा करते हेच, पोस्टर फाडवणारे हेच, याला जबाबदार कोण? सरकार का पोलीस प्रशासन? 4 वेळेस पोलीस प्रशासनाला फोन केला तरी कोणी आला नाही. पोलीसवाला नाही आला ना पोलीस नाही आला. सगळे आले इथे ते नुसते बघून गेले, पण त्यांनी खाली उतरून म्हटले ना नुकसान काय झालं काही नाही. शेतकऱ्यांना फक्त 500 घ्यायची बाकी ठेवली समाजानं, बस बाकी काहीच नाही. ना कोणतेच राज्यकर्ता काहीच करू शकत नाही. बस उद्या सगळ्या हेडलाईन न्यूज येईन, औरंगाबाद मध्ये दंगा झाला दंगा झाला. शेतकऱ्यांसगळं कोणाला काही घेणं देणं नाहीये. शेतकरी उपाशीच मारणार आहे. शेतकऱ्यांना जागा व्हा, तुमची वेळ आली. आता दंगा करायची तुमची वेळ आली. आता तुम्ही यांचे शोरूम जाळा, तुम्ही यांच्या गाड्या फोडा कार. अरे यांनी बघा आपल्यासाठी आपलं काय करून ठेवलंय. बस एवढं बोलतो आणि तुम्ही जागा सगळ्या जनतेने. आता जागो व्हायचंय आणि या जातीयवादाला एक काहीतरी एक कुठेतरी नियम ठेवायची जात आणि एक मानवता म्हणून ही जात निर्माण करा. आज कोणी कोणताही झेंडा घेऊन फिरतय आणि जातीयवाद करतय. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जातीचे राजे होते, कोणा एकट्या भामट्याचे नव्हते. बस एवढं बोलतो.